जवळपास मार्च पासून संपूर्ण जगा कोविड-19 व्याधीने ग्रासलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जगभरातले सर्व शैक्षणिक संस्था बंद आहे. कुठेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, कुठेही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र नाही आणि त्याही परिस्थितीमध्ये जे आत्ता UGC ने जो निर्णय घेतला की किमान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्हायला पाहिजेत, खरं तर या सगळ्या बाबींची भूमिका आम्ही ठामपणे आधीपासूनच मांडत आहोत आणि UGC च्या या निर्णयाचं आम्ही स्वागतही करतो. खरं तर विद्यार्थ्यांचं वर्षभर शिकलेल्या अभ्यासक्रमांचं मूल्यांकन कुठंतरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, आजची परिस्थिती ती नाही आहे की आता लगेच परीक्षा घेतल्या पाहिजे, परंतु कुठं ना कुठं त्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे तरी किमान मूल्यांकन झाले पाहिजे. आज जगभरात कुठेही नाही आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान घ्या, कुठेही आत्ता सुरू नाही, त्या दरम्यान तरी परीक्षा घेतल्या पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमध्ये आणि देशातल्या काही विद्यापीठांमध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि इंजिनिअरिंग वगैरे असतील तर ते ॲटोनॉमस पद्धतीनं आहेत, तिथे महाविद्यालयात परीक्षा घेते. अशा परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाची किमान परीक्षा व्हायला पाहिजे या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. आणि हा जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेत आहेत की या कोविड-19 या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं घेणार, तर मला असं वाटतं की अंतिम वर्षाला सगळ्या विद्यापीठांमधले 30%च्या वरती विद्यार्थी नाहीत, त्यामुळे त्या 30% विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि सर्व केंद्र दिल्या पाहिजेत, सर्व महाविद्यालय केंद्र दिले पाहिजेत. असं नाही की एका महाविद्यालयामध्ये 1000 विद्यार्थी आहेत, दुसऱ्या महाविद्यालयामध्ये 500 आहेत, तर किमान सगळ्यांना समान असं ते सेंटर्स दिले पाहिजे आणि अंतिम वर्षाची परीक्षा घेतली पाहिजे. फक्त याच्यामध्ये काय होईल की PG कोर्सेस जे आहेत त्यांची प्रवेश प्रक्रिया लांबेल आणि आत्ताही लांबणारच आहे. या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं हे मला वाटतं योग्य राहील.